नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शिक्षण परिषदेचा अनोखा उपक्रम, सुधारित शिक्षणासाठी शाळा बळकटीकरण. महाराष्ट्र शिक्षण परिषद अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनोख्या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. सुरक्षा व सुरक्षितता हे प्रशिक्षण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलंय. मुलांना दैनंदिन जीवनात व समाजात जगताना तसेच शाळेत शिकवताना सुरक्षितता मिळावी, तसेच विद्यार्थ्यांचा सामाजिक व मानसिक विकास व्हावा यासाठी आज सोमवारी शहरातील दादासाहेब रुपवते विद्यालयात हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेले चित्रफेत प्रशिक्षणादरम्यान सादर करण्यात आले. सुमारे 3621 शाळांच्या सदस्यांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला. सुरक्षा व सुरक्षितता अभियानाचे प्रशिक्षण सौ अंजली दादाभाऊ सुंभे यांनी उपस्थितांना दिले. याप्रसंगी मळपाचे पठाण सर, नाशिक विभाग प्रमुख अजित धसाडे, अहिल्यानगर जिल्हा समन्वयक लोकेश भट, हिना मॅडम, तालुका समन्वयक स्वाती शिंदे, तसेच प्रशिक्षणासाठी उपस्थित असणारे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, आज आम्ही महाराष्ट्र शिक्षण परिषदेअंतर्गत सेफ्टी आणि सिक्युरिटी, सुरक्षता आणि सुरक्षितता या प्रशिक्षणार्थी अहिल्यानगर येथे आजच्या दिनांकामध्ये जवळपास 200 मुख्याध्यापक आणि सहशिक्षकांचं प्रशिक्षण आयोजन केले होते. त्या ठिकाणी सर्व मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेत. आमचा आजच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व पालकांना असे आवाहन करतो की मुलांना शाळेला जाताना व शाळेतून परत येताना व शाळेच्या आतमध्ये कोणत्या प्रकारची ती सुरक्षितता बाळगता आलं पाहिजे हे प्रशिक्षण आम्ही आज देत आहोत. आणि हा कार्यक्रम गेल्या 2 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रात राबवत असून इथून पुढे प्रत्येक शिक्षकाला व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला प्रत्येक मुलगा आपल्या शाळेत येताना सुरक्षित आहे व रिटर्न परत घरी जाताना तो सुरक्षितपणे घरी पोचतो याची खात्री करून घेण्यासाठी आम्ही अवेअरनेस निर्माण करत आहे. चालेल काय? नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.